मी डॉक्टर नैना गुरनुले, SAS गर्ल्स ज्युनियर कॉलेज पाचपावली नागपूर. पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयाच्या त्याच्यामधील आपण भागीदारीचे अंतिम खाते हे प्रकरण आपण शिकत आहोत सध्या. यातील आपण बरेच उदाहरणं बघितले आहेत, त्यामध्ये नवीन नवीन समायोजना आणि पदांचा सुद्धा आपण परीक्षा सूचीतील पदांचा अभ्यास केलेला आहे. तर आजच्या उदाहरणामध्ये आपण अर्चना आणि प्रेरणा यांच्या उदाहरणाचा आपण अभ्यास करणार आहे. या दोघींची जी भागीदारी संस्था आहे त्यामध्ये आपण पदांचा अभ्यास, परीक्षा सूचीतील पदांचा आणि समायोजनांचा अभ्यास करणार आहोत. तर आजच्या या समायोजनेमध्ये तुम्हाला भांडवलावर व्याज ही एक समायोजना आहे आणि दुसरी महत्त्वाची समायोजना अशी आहे की उपस्करावर तुम्हाला ज्या वेळेला घसारा काढायचा असतो तो दिला असताना तुम्हाला उदाहरणामध्ये अशी हिंट दिलेली असते की त्या एकूण उपस्कराच्या किमतीपैकी काही उपस्कराचा भाग हा 1 ऑक्टोबरला घेण्यात आलेला आहे असं तुम्हाला सूचित करण्यात आलं असतं. अशा वेळेला कसा घसारा करायचा ते आपण व्यवस्थितपणे आजच्या उदाहरणामध्ये समजून घेणार आहोत आणि त्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि तो भाग समजून घ्यायचा आहे. भागीदारीचे अंतिम खाते यामध्ये आज आपण प्रात्यक्षिक जे उदाहरण जे तुम्हाला दिलेले आहेत, न सोडवलेले उदाहरण, त्यातील 6वं जे उदाहरण आहे अर्चना आणि प्रेरणा यांचं ते आपण समजून घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला नेहमीप्रमाणे पूर्ण उदाहरण वाचून घ्यायचं असतं. इथे दिलेलं आहे अर्चना आणि प्रेरणा 2:1 प्रमाणात नफा तोटा विभागून घेतात. ज्यावेळेला आपण शुद्ध लब्ध वाटप करतो त्यावेळेला आपल्याला हे 2:1 प्रमाण जे आहे ते उपयोगी पडतं. त्यानंतर आता उदाहरण तुम्ही वाचलेलं आहे, समायोजनेपासून आपण सुरुवात करणार आहे. इथे म्हटलेलं आहे 31 मार्च 2019 रोजी शिल्लक असलेल्या मालाचे लागत मूल्य 12,000 असून बाजार मूल्य 17,000 आहे. आता नेहमी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं, ज्या वेळेला अशा दोन किमती दिलेल्या असतात, परिव्यय मूल्य आणि विपणी मूल्य म्हणजे ज्याला आपण बाजार मूल्य म्हणतो, यापैकी जी कमी राशी असेल ते आपल्याला आपल्या हिशोबात घ्यायचं असतं. म्हणजे संवरण स्कंध आपण किती लक्षात घेणार आहे, 12,000. आपली आखणी झालेलीच असते व्यापार लेखा, नफा तोटा लेखा आणि स्थिती विवरण. तर संवरण स्कंधाची जी नोंद आहे व्यापार लेखा जमा बाजू आणि दुसरी नोंद जी आहे स्थिती विवरण मध्ये संपत्ती बाजूला. इथे अर्चना आणि प्रेरणा यांच्या पुस्तकात जो व्यापार लेखा आपण तयार केलेला आहे तिथे जमा बाजूला संवरण स्कंध 12,000 आणि दुसरी नोंद जी आहे ती स्थिती विवरण मध्ये संपत्ती बाजूला संवरण स्कंध 12,000. नंतर आपले ग्राहक श्री शेखर 800 रुपये देण्यास असमर्थ आहे. आपल्याला अनेक ग्राहकांकडून पैसे घ्यायचे असतात, त्या एकूण जे आहे त्यामध्ये आपले काय तयार होत असतात, ऋणको. म्हणजे म्हणून इथे विविध ऋणको दिलेलं असतं की जे अनेक ग्राहकांकडून पैसे द्यायचे घ्यायचे आहेत आपल्याला ते एकूण किती आहेत. आता या उदाहरणामध्ये लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की ह्या ज्या संख्या आहेत त्या थोड्या खालीवर झालेल्या आहेत. म्हणजे ही जी 8,560 आहे ही स्कंधाची आहे, नंतर एकस्वची 2,000, ऋणकोची 18,500, लेखन सामग्रीचा स्कंध 3,000, अशा प्रकारे ह्या अमाऊंट ज्या आहेत त्या थोड्या गुंतवणूकपर्यंत ह्या खालीवर झालेल्या आहे. म्हणजे ही गुंतवणूक आहे ही 7,500 आहे आणि इकडे ही उचल अर्चनाची 1,200. म्हणजे एकूण सांगायचं म्हणजे ह्या थोड्या इथे प्रिंटिंगमुळे खालीवर संख्या झालेल्या आहेत. तर आपल्याला विविध ऋणको जे आहेत ते किती दिलेले आहेत, 18,500. आता हे 18,500 आपण घेऊन जाणार संपत्ती बाजूला आणि हे काय आहे, शेखर हे 800 रुपये देण्यास असमर्थ आहे. म्हणजे ते काय आहे, आपलं बुडीत कर्ज आहे आणि म्हणून मग बुडीत कर्ज काय करत असतो, आपण ऋणकोतून मायनस करत असतो आणि दुसरी नोंद जी आहे ती नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला आपण जो फॉर्मॅट लिहितो त्यामध्ये नवीन बुडीत कर्ज मध्ये हे 800 लिहित असतो.
तर सर्वप्रथम आपण विविध ऋणको 18,500 घेऊन जाणार स्थिती विवरण मध्ये संपत्ती बाजूला. स्थिती विवरण मध्ये संपत्ती बाजूला ऋणको 18,500 याच्यातून बुडीत कर्ज मायनस केले 800. नवीन बुडीत कर्ज इथे नाही आहे म्हणून आपण मायनस केलेलं आहे, म्हणजे आपल्याला समायोजनामध्ये नवीन बुडीत कर्ज निधी दिलेला नाही म्हणून बुडीत कर्ज मायनस करून आपण 17,700 बाहेर घेतलेले आहे. आता हे जे बुडीत कर्ज आहे याची दुसरी नोंद नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला. इथे नफा तोटा लेख्यामध्ये नावे बाजूला हा फॉर्मॅट लिहिलेला आहे. इथे काय करायचं आहे, नवीन बुडीत कर्ज इथे आपण 800 रुपये लिहिला आहे. आता त्यानंतर एकस्व एक अष्टमांश खाते बाद करा, म्हणजे एकस्वावर घसारा आकारायचा आहे. एक अष्टमांश आपण याच्यामध्ये काढून दाखवलेला आहे तुम्हाला वर्किंग नोट मध्ये. आता इथे एकस्वची राशी तुम्हाला बघायची आहे किती दिलेली आहे. एकस्व तुम्हाला दिलेला आहे 2000. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपल्याला हे संपत्ती बाजूला जाईल एकस्व, म्हणजे त्याला काय म्हणतात पेटंट. एखादी जर एखादा इन्व्हेन्शन केला एखाद्या कंपनीने, म्हणजे समजा आता आपण म्हटलं की एखादी साबण त्यांनी तयार केली त्यामध्ये जे काही कंटेंट्स त्यांनी घेतलेले आहेत ते दुसऱ्या कोणी ते वापरू नये म्हणून ते काय करतात पेटंट घेतात, म्हणजे त्या प्रकारची निर्मिती कोणी दुसरं करू शकत नाही, त्याचे पूर्ण अधिकार या कंपनीकडे असतात. तर म्हणून त्यापास ही कशी आहे, अदृश्य संपत्ती आहे, परंतु याला काय असतं मूल्य असतं, म्हणून ही आपण कुठल्या बाजूला घेत असतो संपत्ती बाजूला. संपत्ती बाजूला एकस्व 2000 घेतले आणि याच्यावर घसारा एक अष्टमांश, म्हणजे 2000 ला तुम्ही 8 ने भाग द्या किती येतात 250, हे यातून मायनस केले बाहेर आले 1750. आता एकस्वावर जो घसारा आहे जे आहे 250, त्याची दुसरी नोंद नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला आपण करू घसारा. आता इथे तीन गोष्टींवर तीन संपत्तीवर घसारा आहे म्हणून आपण हे इनर कॉलम मध्ये घेत आहे. घसारा एकस्व 250 आपण इथे इनर कॉलम मध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर इथे उपस्कराचा एक भाग 5000 मूल्याचा 1 ऑक्टोबर 2018 रोजी खरेदी करण्यात आलेले आहे. ही स्टार समायोजन आहे, याला बिलकुल स्टार करून ठेवायचं, म्हणजे ज्या वेळेला आपण अभ्यास करतो उजळणी करायचा असतो तेव्हा महत्त्वाच्या समायोजनेमध्ये याचा समावेश करून घ्यायचा आहे तुम्हाला. आता हे जेव्हा आपण उपस्करावर घसारा काढू त्यावेळेला आपल्याला या गोष्टीचा विचार करायचा आहे. मग घसारा कुठे काढायचा आहे पाचव्या समायोजनेमध्ये बघा. जमीन व इमारतीवर वार्षिक 10% प्रमाणे घसारा करायचा आहे. पहिले जमीन आणि इमारतीवर घसारा आकारू, किती आहे 10%, हे सहज आहे तुम्हाला या अगोदर झालेलं आहे. आता जमीन आणि इमारत आपण बघणार किती दिलेला आहे, 22,000 दिलेला आहे. जमीन आणि इमारत हे आपण इथे टिक करून संपत्ती बाजूला घेणार. जमीन व इमारत 22,000, त्याच्यावर घसारा काढला 10%, किती आलं 2200, मायनस केल्यावर बाहेर आले 19,800. आणि जमीन व इमारतीवर घसारा 2200, याची एक नोंद जी आहे ती नफा तोटा लेख्यामध्ये नावे बाजूला जमीन व इमारत 2200 म्हणजे 2200. आता महत्वाची समायोजना लक्षात घ्या. उपस्करावर वार्षिक 5% प्रमाणे घसारा आकारायचा आहे. आता उपस्कर आपल्याला दिलेला आहे इथे 13,000 दिलेला आहे. मग 13,000 पैकी इथला हा जो चौथा समायोजन आहे बघा, उपस्कराचा एक भाग रुपये 5,000 मूल्याचा 1 ऑक्टोबर 2018 ला खरेदी केलेला आहे. म्हणजे जे 13,000 चा उपस्कर आहे त्यापैकी 5,000 चा उपस्कर जे आहे ते कधी खरेदी केला, 1 ऑक्टोबर 2018 ला. मग 13,000 पैकी हे 5,000 म्हणजे राहिले किती 8,000. तर 5,000 वर आपल्याला 1 ऑक्टोबर ते मोजायचं आहे तुम्हाला. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फरवरी मार्च 6 महिने होतात. तर उपस्कर जे आहे 5,000 त्याच्यावर 6 महिन्याचा घसारा करायचा आणि 8,000 वर 12 महिन्याचा घसारा करायचा आहे. आता ही उपस्कराची राशी आपण जी आपल्याला दिलेली आहे
उपस्कर 13,000 हे संपत्ती बाजूला आपण लिहत असतो। पहिले इथे तुम्हाला वर्किंग नोट मध्ये उपस्करावर घसारा काढून दाखवलेला आहे, तो समजून घ्या। एकूण 13,000 उपस्कराची राशी आहे, त्यापैकी 5,000 एक ऑक्टोबरला खरेदी केलेला आहे आणि उर्वरित हे सुरुवातीपासून होतं 8,000 पासून। तर हे 1 एप्रिल ते 31 मार्च उपस्कर यांच्याकडे आहे, म्हणजे किती महिने होते यांच्याकडे उपस्कर? 12 महिने। आणि हे 1 ऑक्टोबरला खरेदी केल्यामुळे 6 महिनेच आहे, म्हणजे मग घसारा जो 5% काढायचा आहे हा 12 महिन्यासाठी घसारा काढावा लागेल। कशावर? 8,000 म्हणजे 8,000 × 5/100 केले तर किती येतात? 400। आणि 5,000 जे उपस्कर होतं, 5,000 किमतीचं, ते कधी केलं? 1 ऑक्टोबरला खरेदी केलं, 1 ऑक्टोबर ते 31 मार्च, 6 महिने। मग जो काही घसारा काढायचा आहे 5,000 तो किती महिन्याचा काढावा लागेल आपल्याला? 6 महिन्याचा, म्हणजे 12 पैकी 6 महिने। आणि किती टक्के? 5% इथे आपल्याला म्हटलंय, म्हणून 5 ला/100। मग यांचं कॅल्क्युलेशन केलं, 5,000 × 5/100 आणि 6 ला/12 म्हणजे 6 महिन्याचा घसारा किती? 125। म्हणजे 8,000 घसारा किती? 400। आणि 5,000 घसारा 125। आपल्याला हा एकत्र घसारा घ्यायचा आहे, म्हणजे काय आहे? उपस्करावरचा एकूण घसारा किती आहे? 400 अधिक 125 किती झाला? 525। आपल्याला ह्या 525 ची आवश्यकता आहे। विद्यार्थी इथेच कधी कधी अशी चूक करतात की डायरेक्ट 13,000 5% काढून घेतात, परंतु त्यांना सूचना लक्षात घ्यायची आहे की 5,000 उपस्कर कधी खरेदी केलेला आहे? 1 ऑक्टोबर, म्हणजे याच्यावर 6 महिन्याचा घसारा घ्यायचा। आता एकूण जो घसारा आहे तो किती झाला? 525। इथे उपस्कर 13,000 आहे, यातून मायनस घसारा आपण मायनस केला 525, किती आले? 12,475। उपस्करची एक नोंद, म्हणजे उपस्करावर घसाराची नोंद स्थितीवर्णाच्या संपत्ती बाजूला केली आपण, आणि घसाऱ्याची दुसरी नोंद जी आहे ती नफा तोटा लेख्यामध्ये, नफा तोटा लेख्यामध्ये इथे उपस्कर 525। आता तिघांचे घसारा लिहिल्यावर या तिघांची बेरीज बाहेर काढायची आपल्याला, किती आली? 2,975। यानंतर अदत्त खर्च, याच्यामध्ये मजुरी 300। आता मजुरी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे व्यापार लेखेच्या नावे बाजूला मजुरी किती दिलेली आहे तुम्हाला? 950। 950 मजुरी जी आहे ती व्यापार लेखेच्या नावे बाजूला लिहू, प्लस त्याच्यामध्ये काय आहे? अदत्त मजुरी 300 प्लस करणार। मजुरी 950, त्याच्यामध्ये अदत्त मजुरी 300 प्लस केली, बाहेर आली 1,250। अदत्त मजुरीची दुसरी नोंद जी आहे ती देयता बाजूला करणार आहे। इथे देयता बाजूला स्थितीवर्णामध्ये अदत्त मजुरी इथे लिहिली आपण 300। त्यानंतर अदत्त विद्युत शुल्क, विद्युत शुल्क किती दिलेलं आहे बघून घ्यायचं। विद्युत शुल्क आहे 1,450। विद्युत शुल्क जे आहे ते नफा तोटा लेख्यामध्ये नावे बाजूला येईल आहे। विद्युत शुल्क 1,450 प्लस अदत्त विद्युत शुल्क 200, दोघांची बेरीज आली 1,650। अदत्त विद्युत शुल्काची दुसरी नोंद जी आहे ती देयता बाजूला होत असते। इथे अदत्त विद्युत शुल्क 200 आपण देयता बाजूला लिहिलं स्थितीवरण मध्ये। दुसरी एक समायोजना याला स्टार्ट करून ठेवायचं आहे, म्हणजे या उदाहरणात ह्या दोन नवीन समायोजना आपण शिकलेलो आहे असं लक्षात तुम्हाला लगेच येईल। भांडवलावर वार्षिक 3% दराने व्याज आकारा। आता 3% दराने व्याज आकारायचं आहे, तर यासाठी अर्चना आणि प्रेरणाचं भांडवल बघायचं। अर्चनाचं भांडवल 40,000 आहे आणि प्रेरणाचं भांडवल 20,000 आहे, याच्यावर प्रत्येकी किती काढायचं आहे तुम्हाला? 3%। तर भांडवल आपल्याला देयता बाजूला लिहत असतो, त्यामध्ये भांडवलावर व्याज हे काय आहे आपल्याला प्लस करायचं असतं। अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये भांडवल लेख्यामध्येच आपण
व्याज आहे, शुद्ध लाभ आहे हे प्लस करत असतो आणि उचल मायनस करत असतो. आता वेगळ्या तुम्ही भांडवल लेखा तयार करू शकता किंवा देयता बाजूलाच आपण भांडवलामध्ये ह्या सगळ्या रकमा प्लस करत असतो. भांडवलावर व्याज आता आपण प्लस करणार आहे. स्थितीयमध्ये देयता बाजूला भांडवलावर व्याज आपण भांडवलामध्ये प्लस करणार आणि दुसरी नोंद नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला. तर आता भांडवलावर वार्षिक 3% दराने व्याज. स्थिती विवरण मध्ये कोणत्या बाजूला, देयता बाजूला तुम्हाला इथे अर्चनाचे भांडवल आपण 40,000 लिहिले, याच्यावर भांडवलावर व्याज 3%. 40,000 3% व्याज काढलं तर किती येतं, 1,200 आपण वर्किंग नोट मध्ये काढून दाखवलेलं आहे. आणि प्रेरणाचे भांडवल 20,000 आहे, त्याच्यावर 3% व्याज काढायचं आहे भांडवलावर व्याज. 20,000 3% तुम्ही काढाल, 20,000 × 3/100 तर किती येतात, 600. या दोघांची नोंद एक आपण कुठे केली, देयता बाजूला, आणि दुसरी नोंद जी आहे ती नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला. इथे भांडवलावर व्याज घेतलेला आहे अर्चनाचं 1,200, प्रेरणाचं 600, दोघांची बेरीज आलेली आहे बाहेर 1,800. समायोजन पूर्ण झालं, एक एक पद घ्यायचं. आता सुरुवातीचा जो आहे प्रारंभण स्कंद हा व्यापार लेख्याच्या नावे बाजूला. इथे व्यापार लेखा नावे बाजू प्रारंभण स्कंद 8,560. एकस्व झालाय, ऋणको झालं. लेखन सामग्रीचा स्कंद आहे जो 3,000 आहे, आपल्याला कुठे घ्यायचा आहे, स्थितीयर्ण मध्ये संपत्ती बाजूला. त्याचप्रमाणे व्यापार चिन्ह जे ही पण काय आहे, अदृश्य संपत्ती आहे परंतु याला सुद्धा मूल्य असतं, हे संपत्ती बाजूला येणार. त्यानंतर प्राप्य विपत्र 2,000 हे तीनही पद आपण कुठे लिहिणार, संपत्ती बाजूला. इथे लेखन सामग्रीचा स्कंध 3,000, व्यापार चिन्ह 2,000 आणि प्राप्य विपत्र 6,300, तीनही पद आपण संपत्ती बाजूला आणले आहेत. त्यानंतर विद्युत शुल्क आणि मजुरी झालेला आहे. उष्णता आणि प्रकाश किती आहे, 1,000. उष्णता आणि प्रकाश हे उत्पादनाच्या सुरुवातीला लागणार आहे, तर कुठे येतं, व्यापार लेखाच्या नावे बाजूला उष्णता व प्रकाश 1,000. त्यानंतर व्यापार व्यय 1,000. आता या उदाहरणामध्ये लक्षात घ्या, फक्त व्यापार व्यय दिलेला आहे 1,000, आपण कुठे नेणार, नफा तोटा लेखा नावे बाजूला. आणि ज्या वेळेला उदाहरणामध्ये व्यापार व्यय पण दिला असतो आणि सामान्य खर्चही दिला असतो, अशा वेळेला व्यापार व्यय व्यापार लेख्यात आणि सामान्य खर्च नफा तोटा लेख्यामध्ये येत असतो. परंतु या उदाहरणामध्ये फक्त व्यापार व्यय दिलेला आहे, सामान्य खर्च दिसत नाही, म्हणजे हा व्यापार व्यय जो आहे तो नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला लिहिणार. नफा तोटा लेख्यामध्ये व्यापार व्यय 850. नंतर विक्री परत 400, व्यापार लेखाच्या जमा बाजूला विक्रीतून आपण मायनस करत असतो. व्यापार लेखाच्या जमा बाजूला विक्री मधून विक्री परत इथे 400 रुपये मायनस. जमिनी व इमारत झालाय, उपस्कर झालं. बँकेतील रोख जी आहे 5,000 आणि गुंतवणूक 7,500, दोन्ही कुठे नेणार आपण, संपत्ती बाजूला स्थिती विवरण मध्ये. स्थिती विवरणच्या संपत्ती बाजूला इथे बँकेतील रोख 5,000 आणि गुंतवणूक 7,500. उचल दिलेली आहे अर्चनाची 1,200, प्रेरणाची 900, हे दोन्ही जे आहे देयता बाजूला अर्चनाची उचल भांडवलातून मायनस करायची आणि प्रेरणाची उचल प्रेरणाच्या भांडवलातून मायनस करायची आहे. स्थिती विवरण मध्ये देयता बाजूला
हे जे अर्चनाचं भांडवल लिहिलेलं आहे आपण या बाजूला इथे उचल हा फॉर्मॅट मध्ये मायनस करायची आपल्याला इथे आणि प्रेरणाच्या भांडवलातून प्रेरणाची उचल मायनस करायची इथे उचल लिहिले आपण 1200 आणि प्रेरणाची उचल 900 बुडीत कर्ज दिलाय 200 जुने बुडीत कर्ज आहे नफा तोटा लेखाच्या नावे बाजूला आपल्याला फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे जुने बुडीत कर्ज इथे जुने बुडीत कर्ज 200 आपण लिहिले खरेदी व्यापार लेखाच्या नावे बाजूला इथे व्यापार लेखाच्या नावे बाजूला खरेदी लिहिली 23700 आता इकडचे हे भांडवल आपण देयता बाजूला घेतलेले आहे अर्चना आणि प्रेरणाचे त्यानंतर इतर कर्ज 3000 राखीव निधी 1000 विविध धनको 17500 देय विपत्र 5000 हे चारही जी पद आहेत हे काय आहे देयता बाजूचे म्हणून आपण इतर कर्ज राखीव निधी विविध धनको आणि देय विपत्र हे चारही आपण स्थितीवरण मध्ये देयता बाजूला लिहू इथे स्थितीवरण मध्ये देयता बाजूला इतर कर्ज 3000 राखीव निधी 1000 विविध धनको 17500 देय विपत्र 5000 आपण लिहू खरेदी परत 1000 जे आहे ते व्यापार लेख्याच्या नावे बाजूला खरेदीतून आपण मायनस करतो इथे खरेदीच्या तिथे खरेदी परत 1000 लिहिले आता हे मायनस करून बाहेर काढले 22700 संशयित कर्ज निधी हे काय आहे जुने संशयित कर्ज निधी आहे 500 ला नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला आपण फॉर्मॅट मधून काय करतो मायनस करत असतो इथे हा जो फॉर्मॅट आहे मायनस जुने बुडीत कर्ज निधी 500 आता सगळे पद आल्यामुळे या 200 आणि 800 ची बेरीज केली 1000 1000 मधून 500 मायनस केले बाहेर आले 500 विक्री 30200 व्यापार लेखाच्या जमा बाजूला लिहितो आपण इथे व्यापार लेखाला विक्री 30200 विक्री परत आपण लिहिलेच आहे 30200 मधून 400 गेले बाहेर आले 29800 व्याज 310 काय आहे प्राप्त व्याज आहे जमा शिल्लक मध्ये आलेली आहे म्हणून याची नोंद हे उत्पन्नाचं पद आहे नफा तोटा लेख्याच्या जमा बाजूला लिहितो आपण नफा तोटा लेखा इथे व्याज 310 आता सर्व परीक्षा सूचीतील पदांचे आपण नोंदी केलेले आहे सर्व नोंदी झालेल्या आहे परीक्षा सूचीतील पदांची एकच नोंद होते आणि समजण्याच्या दोन नोंदी पूर्ण सोडवून झाल्या आता लेखे आपल्याला बंद करायचे आहेत व्यापार लेख्यामध्ये नेहमीप्रमाणे संख्या बघून घ्यायचे बाहेर काढल्या का जमा बाजूची बेरीज करायची नावे बाजूची बेरीज करायची या उदाहरणामध्ये जमा बाजूची बेरीज जास्त येत आहे नावे बाजूची बेरीज कमी येत आहे जमा बाजूची बेरीज येत आहे 41800 आणि नावे बाजूची बेरीज जी आहे ती जमा बाजूच्या बेरजेमधून मायनस केली म्हणजे 41800 मधून मायनस केली तर येत आहे 8290 तो काय आहे सकल लाभ आणि हा सकल लाभ आपण नफा तोटा लेख्याच्या जमा बाजूला घेऊन जातो इथे दोन्ही बाजूची टोटल आली आहे 41800 नफा तोटा लेख्यामध्ये आपण सकल लाभ आणला 8290 इथे सुद्धा जमा बाजूची बेरीज करायची नावे बाजूची बेरीज करायची आणि जमा बाजूची बेरीज आली आहे 8600 या 8600 मधून नावे बाजूची बेरीज मायनस केल्यावर येतं 825 शुद्ध लाभ कसा आला तो काढून दाखवलेला आहे वर्किंग नोट मध्ये की नावे बाजूची बेरीज मायनस केली 8600 मधून आणि मग काय आले आहे 825 आलेले आहे हे 825 आपण 2:1 प्रमाणात वाटून दाखवलेले आहेत वर्किंग नोट मध्ये तर अर्चनाला किती आले 550 आणि प्रेरणाला 275 हे आपण भांडवलामध्ये प्लस करणार आहे देयता बाजूला इथे
देयता बाजूला आपण स्थितीवरण मध्ये देयता बाजूला भांडवलावर अर्चनाचा शुद्ध लाभ 550 प्लस केल्यावर या तिघांची बेरीज झाली 41,750. उचल मायनस केली 1200, बाहेर आले 40,550. आणि प्रेरणाच्या भांडवलामध्ये प्रेरणाचा शुद्ध लाभ प्लस केला 275, तिघांची बेरीज झाली 20,875. त्यातून उचल मायनस केली 900, बाहेर किती आले 19,975. म्हणजे शुद्ध लाभ आपण इथे प्लस केला आहे. आता सगळ्या संख्या बाहेर काढल्या का बघितल्यावर संपत्ती बाजूची बेरीज करायची आणि देयता बाजूची बेरीज करायची आहे. आणि सर्व व्यवस्थित नोंदी झाले असेल तर तुमची ही जी टोटल आहे दोन्ही बाजूची ही अगदी सारखी येतेच. 78,000 ही आहे 87,525 आणि 87,525 दोन्ही बाजूची जी बेरीज आहे ती किती आली आहे 87,525 आलेली आहे. आणि अशा रीतीने आपलं हे उदाहरण टॅली झालेलं आहे. आजचं उदाहरण इथेच आपण संपत आहे. आणि हे उदाहरण तुम्ही एकदा बघितल्यावर वारंवार बघा, म्हणजे तुम्हाला त्या पदांची ओळख होते, कुठली समायोजनेची नोंद कशी झालेली आहे तुम्हाला चांगलं लक्षात राहतं. आणि अशा पद्धतीचे जे दुसरे उदाहरण आहे ते सुद्धा तुम्ही या उदाहरणाद्वारे तुम्ही बघून ते उदाहरण बाकीचे तुम्ही सोडवून बघू शकता. म्हणजे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि उदाहरण व्यवस्थितपणे तुम्हाला सोडवता येईल.